माझ्या कामगार मित्रांनो, मी माझा हा निर्णय एका बंद ऑडिटोरियममध्ये वकील आणि ऑडिटर यांच्या साक्षीने घेऊ शकले असते, पण आज शारदा मिल्स ज्यांच्या तापीमुळे नावारूपाला आली आहे त्या सर्वांसमक्ष जाहीररित्या हा निर्णय घेतला जावा अशी माझी इच्छा होती. सम्राट त्याचं शिक्षण पूर्ण करून भारतात परत आला आहे. इथून पुढे शारदा मिल्सची संपूर्ण जबाबदारी त्याने उचलावी. आज मी तुमच्या समक्ष हा सगळा कारभार माझा मुलगा सम्राट ह्याच्याकडे सोपवतो. शारदा मिल्सच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना माझा नमस्कार. आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने खूप मोठी जबाबदारी उचलणार आहे. माझ्या आईने या मिलची सुरुवात एका मशीनपासून केली होती आणि आज आपण सगळ्यांनी मिळून इतका मोठा पल्ला गाठलाय. आज आपल्या कंपनीचे शेअर्स टॉपला आहेत, आपल्या कंपनीचं नाव सगळीकडे गाजतंय आणि हे सगळं तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याशिवाय, प्रेमाशिवाय, सहकार्याशिवाय कधीही शक्य झालं नसतं. आई नेहमी एक वाक्य म्हणते, बोलण्यापेक्षा करून दाखव. इथून पुढे मी जे काय निर्णय घेईन त्यात तुम्ही सगळे माझ्या पाठीशी असाल अशी मला खात्री नाही, मला विश्वास आहे. आज या प्रसंगी मी शारदा मिल्सच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना 13.5% बोनस जाहीर करतो.